नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आणि सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये थोडंसं काही बदल करण्यात आले आहेत. बदल म्हणजे कागदपत्रामध्ये थोडंसं बदल करण्यात आलं आहे आणि योजनेमध्ये थोडंसं नियम अटी जे योजनेच्या आहेत ह्या थोड्याशा बदलण्यात आल्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय नियम अटी बदलले आहेत, काय शासनाने त्यात बदल केलं हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कागदपत्र पाहू काय बदल केले आहेत. याच्यामध्ये पहिला जर बदल आपण पाहिला तर सदर योजनेत अर्ज करण्याचे 15 जुलै 2024 पर्यंत होते, हे ठेवण्यात आले सुरुवातीला. आणि त्याच्यामध्ये बदल करून शासनाने काय केलेलं आहे की याची मुदत वाढ केली आहे, म्हणजे ती मुदत 2 महिन्याने वाढवण्यात आली आहे आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिला आणि आपल्या ज्या बहिणी आहेत ह्या अर्ज करू शकतात. आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केल्यानंतर महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ही सर्वप्रथम सगळ्यात चांगली गोष्ट शासनाने केली आहे की मुदत वाढवलेली आहे की जास्तीत जास्त महिला मुली ज्या आपल्या बहिणी आहेत ह्या जास्तीत जास्त लाभ घेतील या योजनेचा. त्याच्यानंतर दुसरा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं, म्हणजे डोमेसिल थोडक्यात, त्याची सुद्धा अट शिथिल करण्यात आली आहे. आणि त्याच्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे ज्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला असेल, ह्या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्रही ग्राह्य करण्यात येईल. हा एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. सदर योजनेतील तिसरा बदल म्हणजे 5 एकर शेतीची जी अट होती ती आता वगळण्यात आली आहे. त्याच्यानंतर चौथा बदल म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट ही 21 ते 60 वर्ष वयोगट होता पहिला, आता तो बदलून 21 ते 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्या दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसिल हे ग्राह्य धरण्यात येईल जर परराज्यातील जर महिला लग्न होऊन आली असेल तर महाराष्ट्रामध्ये. हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे उपलब्ध आहे त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिला नाही तरी चालेल, त्यांनी केशरी रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड तुम्ही जोडू शकता. त्याच्यानंतर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये जर अविवाहित महिला असेल किंवा 21 वर्षानंतर अविवाहित एखादी महिला असेल तर तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील आपल्या महिला असतील, बहिणी असतील, यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आणि सरकारनं खूप चांगला निर्णय घेतला की अटी शर्ती थोडं शिथिल केल्या आहेत, कागदपत्रामध्ये थोडं सूट दिलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म याचा भरला पाहिजे आणि जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेतला पाहिजे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.